पित्रमत्रिणींना नमस्कार दोन दिवसापूर्वी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धकी यांची हत्या झाली आणि आता या हत्येमुळे आत्ताचं सध्याचं महाराष्ट्राचं सरकार महायुतीचं सरकार हे गोत्यात येणार आहे असं दिसतं आहे याचं कारण म्हणजे आता या महायुतीच्या सरकारवर फक्त विरोधक किंवा महाविकास आघाडीतले लोक किंवा फक्त बॉलिवूडचे लोकच नाही तर या महायुतीमधले त्यांचे जवळचे मित्रपक्षातले लोक हे टीका करत आहेत त्यांच्यावर संतापलेले आहे असं दिसतं आहे तर आज हा सगळा मुद्दा काय आहे ते पाहून घेऊया दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी मुंबईमधल्या त्या भागामध्ये ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणी दसऱ्याचा उत्साह सुरू होता रस्त्यावर भरपूर गर्दी होती त्यामुळे ऑब्वियसली पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा होता त्या ठिकाणी बाबा सिद्धकी हे आपल्या गाडीने गेलेले असताना त्या ठिकाणी ते उतरलेले होते आपल्या मुलाच्या ऑफिसच्या बाहेर आणि तीन हल्लेखोर समोरून आले त्यातल्या एकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आता हे जे तीन हल्लेखोर होते त्याच्यापैकी दोन हल्लेखोर तर त्याच वेळेला पकडले गेले हे आपण ऐकलं असेल पण आता या सगळ्या मुद्द्यावर महावियुतीसोबतचे जे मित्रपक्षातले लोक आहेत जसे की छगन भुजबळ आहेत अजित पवार आहेत यांचं असं म्हणणं आहे की हा जो काही प्रकार आहे सगळीकडे पोलिसांचा बंदोबस्त असताना खुद्द बाबा सिद्धकी यांना वाय दर्जाची सिक्युरिटी दिलेली असताना असं सगळं होत असेल तर हे चिंताजनक आहे आता छगन भुजबळ यांनी तर असं म्हणलेलं आहे की हे जे दोन लोकं पकडले गेले आहे असं आपल्याला लगेचच कळलं तर ते दोन लोकं दोन मुलं ज्यांनी हे सगळं घडवून आणलं यांना पोलिसांनी नाही पकडलं लोकांनी त्यांना पकडून दिलेलं आहे म्हणून छगन भुजबळ जे आहेत ते सरकारवर टीका करत आहेत छगन भुजबळ असं म्हणतात की पोलीस काय करत होते मग जर लोकच हे सगळं पकडून द्यायला लागले तर पोलिसांची जबाबदारी काही आहे की नाही पंधरा दिवसापूर्वीच बाबा सिद्दकी यांना धमकी आली होती जिवे मारण्याची धमकी आली होती याच्या बातम्याही तुम्ही पाहिल्या असेल म्हणजे पंधरा दिवसापूर्वी सत्तेमधलाच नेता होता हा यांच्यावर धमकी येते धमकी आल्याच्यानंतर पोलिस त्याच्यावर काहीही करत नाही आणि ती घटना घडतेसुद्धा त्यांची हत्यासुद्धा होते वाय दर्जाची सिक्युरिटी असताना म्हणजे आजूबाजूला सिक्युरिटी फोर्सेस असताना त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असताना असं जर होत असेल तर हे खूप जास्त सिरियस आहे कारण ज्यांना सिक्युरिटी मिळालेली आहे तेच लोक सुरक्षित जर नसतील तर तुमच्या आमच्यासारखे साधे लोक ज्यांना सिक्युरिटी नाही आहे त्यांचं काय असा प्रश्न महाविकास आघाडीकडचे लोक उपस्थित करत आहेत छगन भुजबळ असं म्हणतात की यांची जी हत्या आहे ती कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे हा शब्द त्यांनी वापरला कारण की, की मारण्यासाठी या मुलांना या तीन मुलांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला होता असं म्हणलं जाते ले ले आहे की हे अडीच लाखामध्ये कॉन्ट्रॅक्ट साईन झाला होता आणि हे अडीच लाख हे की तिघही जणं वाटून घेणार होते आणि जे सापडलेले आहेत लोकं मुलं ते अत्यंत कमी वयाचे आहे म्हणजे एक तर त्याच्यातला एकोणीस वर्षाचा आहे धर्मराज राजेश कश्यप नावाचा त्यानंतर गुलमेर बलजीत सिंग हा तेवीस वर्षाचा मुलगा आहे आणि त्यानंतर अजून एक जण आहे की जो ज्याला की पुण्यामधून अटक केलेला आहे शिवकुमार आता असं म्हणलं जात आहे की हे जग जे काही सगळं घडवून आणलं याचं प्लॅनिंग कोणी केलं कुणाला कळलं की हे कुठे येतात बाबा सिद्धकी किती काळानंतर येत असतात ते कुठे कुठे जातात याच्यावर पाळत ठेवली गेली जवळपास महिनाभर हे लोक मुंबईमध्ये राहिले त्या ते ठिकाणी त्यांनी नेहमी पाहिलं की यांचं रुटीन काय आहे आणि त्यानंतर हे सगळं प्लॅन केलं गेलं आहे आता याच्यावर काही आपल्याकडचे जे थोडेसे काय म्हणूया बालिश लोक आहेत त्यांना असं वाटतं की नाव दिसतंय बाबा सिद्धकी मुसलमान आहे हां तर त्याच्यावर लोक रिॲक्ट होताना आहे की बरं झालं एक आतंकवादी गेला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहे जेव्हा की एखादी व्यक्ती आतंकवादी आहे असं जर तुम्हाला वाटत होतं तर ती व्यक्ती सत्तेमध्ये होती गेल्या कितीतरी महिन्यापासून हे महायुतीसोबत आहे भाजपसोबत आहे मग तेव्हाच तुम्ही म्हणायला पाहिजे होतं तेव्हाच तुम्ही त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन करायला लावायला पाहिजे होती आता गेल्याच्या नंतर मुस्लिम नाव दिसलं म्हणून लोक म्हणायला लागले की बरं झालं तुम्हाला जर अजून एक नाव कळलं ना तर तुम्हाला शॉक बसेल म्हणजे या अंधभक्तांना याच्यामध्ये हे जे सगळं काही घडवून आणणारी व्यक्ती होती तो होता झिशान अख्तर ह्या झिशान अख्तर नावाच्या मुलाने हे प्लॅन केलं मग आता ज्या लोकांना असं वाटतं की बरं झालं एका मुस्लिमाला वाढ मारलं तर त्याच्यामध्ये दिसतंय असं की हे सगळं जे काही मास्टर माइंड आहे करणारा प्लॅन करणारा व्यक्ती आहे तो मुसलमान आहे स्वतः मग आता तुम्ही याला काय म्हणणार एक मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमला मारतो याला तुम्ही काय म्हणणार म्हणजे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये धर्म नावाची गोष्ट येत नाही तर याच्यामध्ये त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी असणार आहे असं दिसतंय काही लोक हे म्हणत आहेत की बाबा सिद्धकी यांच्याकडे मुंबईतल्या अनेक कामाचे कॉन्ट्रॅक्ट्स होते आणि काही कंपन्यांच्या हिताच्या आड ते येत होतं काही कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळू शकत नव्हते यांनाच मिळत होते आणि त्यामुळे असं घडवून आणलं असं म्हणलं जातं आहे दुसरीकडे असंही म्हणलं जातं आहे की बिष्णोई कम्युनिटी बिष्णोईची जी टोळी आहे गँगस्टर आहे त्याने हे सगळं घडवून आणलं आहे कारण की फेसबुकवर त्याच्यासोबतच्या एका व्यक्तीने काय ज्याचं नाव आहे लोणकर शुभू लोणकर नावाने एक फेसबुकवर पोस्ट आली होती ज्या पोस्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की जो सलमान को मदत करेगा उनको हम छोडेंगे नाही अशा प्रकारची ती पोस्ट होती तुम्हाला इथे शेजारी दिसत असेल तर हे सगळं जे काही आहे ते या पोस्टमुळे असं लक्षात येत आहे की हे बिष्णोई टोळीकडून केलं गेलेलं असू शकतं आता तुम्हाला माहीत असेल की बिष्णोई ही हरियाणामधली एक टोळी आहे आणि मागे सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता भिंतींना गोळ्या लागल्या होत्या आणि त्याची जबाबदारीसुद्धा बिष्णोईनी घेतली होती आणि कालच्या या हत्येची जबाबदारीसुद्धा बिष्णोई कम्युनिटीनी घेतलेली आहे अशा त्यांच्या पोस्टवरून लक्षात येत आहे आणि जेव्हा हे झालं होतं तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनीही सांगितलेलं की विष्णू विष्णू कुछ नाही आहे हमने उनको खतम व उनको हम ऐसे ही खतम कर देंगे अभी इधर आतंकवाद बचा नाही आहे सब सेफ आहे में असं मुख्यमंत्री आपले बोलले होते मात्र हे सगळं झालेलं असतानासुद्धा जर असं होत असेल एक काय म्हणूया सत्तेमधले लोक जर असे इनसिक्युअर असतील तर सामान्य नागरिकांचं काय महाराष्ट्रामध्ये गेला सहा सात महिन्यातलं जरी तुम्ही पाहिलं तरी सहा सात राजकीय हत्या झालेलं म्हणजे जे पॉवरफुल लोक होते त्यांच्या हत्या झालेल्या आहे आणि हे खूप शॉकिंग आहे म्हणजे खरंच सामान्य नागरिक म्हणून आपल्यालासुद्धा भीती वाटते की बापरे म्हणजे हे चाल काय चाललेलं काय आहे आणि हे कुणाला तरी घाबरवायला चाललेलं आहे का असे वाटायला लागलेलं आहे आता याच्यावर विरोधी पक्षातले जसे की शरद पवार आहे यांनीसुद्धा टीका केली शरद पवार असं म्हणतात की राज्याची कोलमंडलेली कायदा आणि सुव्यवस्था ही चिंता वाढवणारी आहे देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये माजी राज्यमंत्री बाबा सिद्धकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्य त्यांनी राज्याचा गाडा हाकलत आहेत किती आरामात यांचा कारभार चाललेला आहे असं यांना म्हणायचं आहे चौकशीच नाही तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हावं असं शरद पवार म्हणत आहेत म्हणजे आत्ताचे हे जे सत्तेत बसलेले लोक आहेत त्यांनी सत्ता त्याग करावा राजीनामा द्यावा आपल्या पदाचा कारण की जेव्हा क्रिमिनल ॲक्ट होतो क्रिमिनल गुन्हा हा जो असतो ना तो गुन्हा त्याची जबाबदारी सरकारची असते का सरकारची असते ज्याला फौजदारी गुन्हा आपण म्हणतो कारण की या राज्यामध्ये क्राईम होणार नाही याची जबाबदारी त्याच्यासाठी आपल्याला फडणवीसांनी आपण त्यांना तिथे बसवलेलं फडणवीसांना कशासाठी राज्यामध्ये सिक्युरिटी राहावी पण जर अशा घटना घडत असतील तर त्याची जबाबदारी असते स्टेटची कारण की त्यांचं लक्ष नव्हतं धमकी आलेली होती तरी पण त्यांनी त्याच्याकडे ते दुर्लक्ष केलं आहे का असं लोकांना वाटायला लागलेलं ला आहे आणि म्हणून याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे असं शरद पवार यांना वाटतं राहुल गांधी यांनीसुद्धा ट्विट केलं ते म्हणतात की हे फारच शॉकिंग आहे आणि हॉरिफाईंग इन्सिडन्स आहे कोलॅप्स ऑफ लॉ अँड ऑर्डर इन महाराष्ट्र झालेलं आहे असं राहुल गांधी यांना वाटतं त्याच्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्विट केलं ते म्हणतात की त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि ही हत्या धक्कादायक आहे कायदा आणि सुव्यवस्थेचं चित्र दाखवणारी आहे असं आदित्य ठाकरे म्हणत आहेत संजय राऊतसुद्धा म्हणतात की दिवसाढवळ्या जनतेच्यासमोर रक्तपात होतो हिंसाचार होतो खंडणी सत्र सुरू आहे इतके गुन्हे घडत असतील तर हे कसं काय शक्य आहे कसं काय हे राज्य चालवत आहेत आरामात असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि सत्तेसोबत असणारे जे राष्ट्रवादी काँग्रेस गट आहे तोसुद्धा संत आपलेला आहे छगन भुजबळ यांचं तर मी सांगितलंच मिटकरी यांनी सुद्धा या सरकारला धारेवर धरलेलं आहे छगन भुजबळ तर म्हणतात की आपण मुंबई पोलीस यांची तुलना करतो जागतिक दर्जाच्या स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी म्हणजे मुंबई पोलीस हे स्कॉटलँड यार्डमधलं जे पोलीस आहे जी आपण आयडियल पोलिसिंग व्यवस्था म्हणतो तसं आहे त्या दर्जाचं आहे निश्चितच मुंबई पोलीस हे चांगलं काम करत आहे पण या ठिकाणी आज जे झालं किंवा या काही दिवसांमध्ये जे काही दिसतंय त्यावरून छगन भुजबळ असं म्हणतात की हे जे काही सुरू आहे ते काही चांगलं नाही आहे कारण की आरोपींनाही लोकच पकडून देत आहे पोलीस तिथले पकडू शकले नाही मग हे काय आहे खरोखर त्यांना आधीच माहीत होतं का मुद्दामून सुटू दिलं का असेही प्रश्न जे आहेत ते विरोधकांनी इथे उपस्थित केलेले आहे दिसतंय आणि छगन भुजबळ म्हणतात की की गेल्या आठ दिवसात आमच्या पक्षाचे दोन नेते जे आहेत अशा प्रकारे त्यांची हत्या झालेली आहे आणि त्यामुळे आता सध्या महायुतीमधले त्यांचेच मित्र त्यांच्याच मित्रपक्षातले लोक हे संतापलेले आहे आणि याचं परिणाम काय होईल तर ते काही सांगता येत नाही असंही बोललं आहे की हा जो काही ही घटना झाली परवाच्या दिवशी याच्यामुळे हे सरकार गोत्यात येणार आहे कारण की एकंदर महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे बॉलिवूडसुद्धा सरकारवर संतापलेलं आहे असं दिसतंय कारण की याचं कनेक्शन सलमान खानशी जोडलं गेलं की जो सलमानसोबत दिसेल त्याला आम्ही सोडणार किंवा ज सलमानशी मदत करेल त्यांना आम्ही सोडणार नाही असं जर हे बिष्णोई कम्युनिटीवाले म्हणत असतील तर याचा अर्थ काय आहे तर ते बॉलिवूडशी या बाबा सिद्धकी यांचा संबंध होता त्यांची फ्रेंडशिप होती अनेक लोकांशी त्यांच्या इफ्तार पार्टीला अख्खं बॉलिवूड यायचं कितीतरी वर्षांपासून ते यायचं सलमान खान शाहरुख खान यांची यांचं बिघडलेले जे काही संबंध होते त्यांची दोस्ती परत जोडून आणण्यामध्ये बाबा सिद्दकी यांचा हात होता आणि त्यामुळे त्यांना सगळेच लोक मानत होते आणि त्यामुळे खरं तर बॉलिवूडलासुद्धा धक्का लागलेला आहे आणि त्यामुळे हे जे काही आहे ते असं दिसतं आहे आता या सगळ्या घटनेवरून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ही राजकीय हत्या आहे असं वाटतं बिष्णुई कम्युनिटीचं खरंच याच्यामध्ये काही असेल का आणि जर असेल तर जे म्हटलं जातंय की बिष्णुई कम्युनिटीचा जो हेड आहे जो गु ज्याला अटक केलेली आहे सध्या अटकेमध्ये आहे तो तो तिथून जर सूत्र हालवत असेल याचा अर्थ मधली व्यवस्था किती ढिली आहे ही स्ट्रॉंग नाही आहे स्ट्रिक्ट नाही आहे काहीतरी ढिलाई सोडली जाते तर मग ते आपल्या एकंदर देशासाठी चांगलं नाही आहे असं दिसतंय या सगळ्या गोष्टीवर तुमची कमेंट नक्की मला सांगा थांबते